की आपल्याकडचे, मी अनेकदा मी माझ्या भाषणामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत, आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे, छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार, आज त्यांना रायगड आठवला. मी मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं, तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती, आठवते मी तुम्हाला. मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर नेहमी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही. शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं. फुंकू दे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर